दारव्हा मार्गावरील लोहारा एमआयडीसीतील रेमंड कंपनीतून 22 लाखाच्या कापड रोल सह ट्रक पळविणारे चोरटे एलसीबी पथकाने जेरबंद केले. चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 7 जणांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रेहान अहमद मुमताज अहमद राहणार समनानी लेआउट यवतमाळ. मयूर सुनील मुतात राहणार सिव्हिल लाईन. फैजल अहमद आदिल अहमद राहणार ताजनगर नागपूर. मिर्झा जाफर हातमबेग राहणार तायडीनगर यवतमाळ. मोसिन खान अयुब खान राहणार ताजबाग नगर डोरली. इम्रान खान जाफर खान राहणार ताजनगर नागपूर. आसिफ इकबाल शेख पटेल राहणार मेडिकल चौक नागपूर अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. दारव्हा मार्गावरील लोहारा परिसरातील एमआयडीसी मध्ये असलेल्या रेमंड कंपनीतून 22 लाखांच्या कापडाचे रोल भिवंडी ठाणे येथील फॉर्मवर जाणार होते. ट्रक चालक सलीम खान सुलतान खान यांनी रेमंड कंपनीतून 20 जून रोजी माल ट्रक मध्ये भरला. ट्रक कळम चौक परिसरातील अंजुमन शाळेजवळ लॉक करून उभा ठेवला. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ट्रक चालक सलीम खान ठाणे जायचे असल्याने ट्रक जवळ पोहोचला. त्यावेळी त्याला ट्रक चक्क गायब झाल्याचे दिसून आले. ट्रकची सर्वत्र शोध मोहीम राबविण्यात आली मात्र ट्रक कुठेच आढळून आला नाही. ट्रक चोरी गेल्याचे लक्षात येताच शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. एलसीबी पथकाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान ट्रक चोरट्यांच्या पथकाला सुगावा लागला. त्यांनी नागपूर व यवतमाळतील 7ही चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून कापड रोल ट्रक आणि मोबाईल असा एकूण 25,50,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप परदेसी, गणेश वनारे, विवेक देशमुख, गजानन करेवाड, योगेश रांदे, गजानन डोंगरे, बंडू डांगे, विशाल भगत, विनोद राठोड, मोहम्मद चव्हाण, उमेश पिशाळकर, उल्हास कुरकुटे, मोहम्मद भतवाले, सलमान शेख, शहजाद शेख, निखिल मडसे यांनी केली.